नमस्कार मित्रांनो, एनएनजी महाराष्ट्र आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे भोगी हा सण. तर भोगी या सणानिमित्त आमच्या घरामध्ये आम्ही आज शेंग सोलाना ही भाजी तयार करणार आहे. शेंग सोलाना म्हणजे एक प्रकारचा मिक्स भाज्यांचा मिक्स असतो, त्या मिक्स भाजी मी तयार करणार आहे. त्यानिमित्त मी काल रात्री संपूर्ण तयारी केलेली वांगी, याच्यानंतर वाटाणा, शेंगदाणे, तसंच शेंग सोलण्याची ती शेंग असते ती शेंग, अशा प्रकारच्या गाजर, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या व्हरायटीज अशा भाज्या असतात त्या कालच मी रात्री सोलून ठेवलेल्या. तसंच आपण जो हरभरा असतो, हरभरा, वाटाणा, पावटा या प्रकारच्या ज्या भाज्या मी कालच सोलून ठेवलेल्या. आणि आता मी एक टोप घेतलं आणि त्या टोपामध्ये पाणी टाकून त्या संपूर्ण भाज्या मी शिजवत आहे. तर त्या भाज्या मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो, बघा या मिक्स भाज्या. बघा ही जी असते ही शेंग सोलाना, ही शेंग असते जी शेंग सोलण्याची शेंग असते. याच्यानंतर तुम्ही वांगी बघू शकता. वांग्यांच्या नंतर इकडच्या साईडला वाटाणे तुम्हाला दिसतात. वाटाणे मी तुम्हाला दाखवतो. वाटाणे बघा, या साईडला तुम्हाला वाटाणे दिसत आहेत. हे वाटाणे आहेत. याच प्रकारे आपला पावटा, पावटा जो असतो तो पावटा. याच्यानंतर आपले बघा हरभरा, हरभरा एकदम ओला हरभरा. याच्यानंतर गाजर अशा प्रकारे एकदम, तसेच तुम्हाला शेंगदाणे पण दिसत आहे. या प्रकारची एकदम मिक्स अशी भाजी आपण तयार करतोय. त्याला आपण भोगीच्या दिवस भोगीच्या दिवशी आपण ती खातो. तर या प्रकारची जी भाजी आहे ही आज मी बनवणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर ह्या सगळ्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत या भाज्यात मी पहिल्यांदा पाणी टाकून त्या शिजवत आहे. संपूर्णरित्या चांगल्या प्रकारे मी त्या शिजवून घेत आहे. मित्रांनो, आता जे कारळे असतात, कारळे ते पण मी आता चांगल्या प्रकारे भाजून घेतो. याच्यामध्ये जे कारळे असतात ते पण मी चांगल्या प्रकारे भाजून घेतो. आता मित्रांनो, आपण जे भाजून घेतलेले कारळे ते आपल्याला बारीक करायचे होते. तर ते मी बारीक करत होतो, पण हा आमच्या घरातील सगळ्यात लहान असा हिरो नचिकेत हा मला काही करून देत नाहीये. आणि त्यानेच बघा खलबत्त्यामध्ये किती चांगल्या प्रकारे एकदम बारीक करून ठेवले ना, ऐकतच नाहीये माझं. बघा किती मस्त प्रकारे त्यानं कारळे एकदम बारीक केलेले आहेत, जे की आपल्याला बारीक करायचे होते. मी भाजून घेतलेले, पण हा आमचा हिरो मला करूनच देत नव्हता. इकडच्या साईडला आपली जी भाजी आहे, म्हणजेच की भाजी, ती मस्त पैकी आता चांगल्या प्रकारे संपूर्ण भाजी ही शिजले आहेत सगळे पदार्थ त्यातले. मित्रांनो, आता एक कढई घ्यायची आपल्याला. त्या कढईमध्ये दोन पळ्या आपण तेल ओतूया चांगल्या प्रकारे. दोन पळ्या मित्रांनो, याच्यामध्ये आता तेलामध्ये थोडीशी आपण हळद टाकूया. हळद टाकूया. हळद टाकल्याच्यानंतर याच्यामध्ये थोड्या प्रमाणात आपण कांदा मसाला टाकूया. याच्यामध्ये आता मित्रांनो, आपण जी शेंग सोलण्याची भाजी होती जी शिजवून घेतलेली ती आता याच्यामध्ये आपण टाकायची. तर मित्रांनो, आता जी आपली भाजी होती ती भाजी आपण याच्यामध्ये ऍड केलेली आहे मस्त पैकी. आता मित्रांनो, जे तीळ आहेत हे काळे तीळ आता आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत. चवीनुसार याच्यामध्ये मित्रांनो मीठ टाकायचं आहे. मित्रांनो, जे कारळे आपण बारीक करून घेतलेली ती आता याच्यामध्ये टाकायची आपण. ही जी शेंग सोलण्याची भाजी आहे ती आता आपली पूर्ण होत चाललेली आहे. फक्त थोडस पाणी त्यातलं आटलं की आपली संपूर्ण भाजी ही तयार झाली. की मग बाजरीच्या भाकरीच्या बरोबर मस्तपैकी आपण ही भोगीची शेंग सोलण्याची भाजी खायची. मित्रांनो, आपली जी भाजी आहे ती भाजी संपूर्ण रित्या तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता ही शेंग सोलण्याची भोगीची भाजी. भोगीच्या दिवशी अशाच प्रकारची भाजी खाल्लेली जाते बाजरीच्या भाकरी बरोबर. मस्तपैकी भाजी बघू शकता तुम्ही. फक्त की आता आपल्याला भाकरी काय बनवता येत नाही. शेंग सोलण्याच्या भाजीच्या बरोबर बाजरीची भाकरी खायची असेल तर तुम्ही बघत असाल बाजरीची भाकरी आहे आणि त्याच्यावरती पांढरे तीळ लावलेत. तर बाजरीची भाकरी काय आपल्याला बनवता येत नाही, म्हणून आपली आई आहे ती आता बाजरीची भाकरी बनवत आहे. ती मी तुम्हाला दाखवतो. या बाजरीच्या भाकरीला पांढरे तीळ लावायचे असतात. बघा मागच्या बाजूला पण बाजरीचे आपण तीळ टाकायचे असतात आणि बाजरीची भाकरी चांगल्या प्रकारे शेकून घ्यायची.
जेवायला आहे नचिकेत. कशी झालेली आहे आज आपली शेंग सोल्याची भाजी? मस्त झाली. तर मित्रांनो, तुम्ही पण जेवायला या आणि भोगी या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मस्त राहा.